देवडी शहरासह लगतच्या परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपिटीने चांगलं झोडपून काढले. वादळामुळे अनेक वृक्ष उमडून पडल्याने वाहतूकही प्रभावित झाली होती. देवडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील झुणका बाजार केंद्रावरील 1000 चौरस फुटाच्या चिन्हाचे 76 उडून रस्त्यावर पडले. तसेच 2 मोठी झाडे रस्त्यावर कोसळली. विद्युत तारा वर्धा रस्त्यावर कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळेकरिता कोलमडली होती. रस्त्यावर पडलेल्या या ताराचा अंदाज न आल्याने एका दुचाकी चालकाचा अपघात झाला. वर्धा लगत असलेल्या शंकर सुरकर याच्या बैलाच्या दवनीला झाड पडल्याने एक गाय जखमी झाली. सोबतच देवडीची 33 केव्हीची यंत्रणा कोलमडली होती.